मूग शेतातून बिबट्या पिल्ल्याला तोंडात टाकून घेऊन गेला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नवापूर तालुक्यातील ढोंग शिवारातील विश्वास गावित यांच्या शेतात मक्याची कापणी करीत असताना बिबट्याचे पिल्लू आढळून आले. या संदर्भात शेतकऱ्यांनी वनविभागाचे उपविभागीय वन अधिकारी धनंजय पवार, चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या पथकाला कळवले. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने जागेवर जाऊन सदर पिलास ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल पाटील व डॉक्टर अविनाश वळवी यांच्याकडून तपासणी करून घेतली. जागेवरच उन्हामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून औषधोपचार करून पिलास सावलीत ठेवले. त्यानंतर रात्री एका शेतात कॅरेटमध्ये पिलाला ठेवून दिले. वनविभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावून बिबट्याची मादी पिल्ल्याला घेऊन जाते का याची पाळत ठेवली आणि रात्री बिबट्याची मादी येऊन कॅरेटमधील पिल्ल्याला तोंडात घालून जंगलात सुरक्षित घेऊन जाताना दिसून आली आहे. उपविभागीय वन अधिकारी धनंजय पवार यांच्या पथकाने एका छोट्याशा वन्य प्राण्याच्या पिलाचे प्राण वाचवल्याने वनविभागाचे कौतुक केले जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.